कोरोना संकटामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही राजकीय दबावामुळे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांना प्रभागातील विकास कामांसाठी निधी देण्याचा निर्णय घ्यावा लागलाय. यासंबंधीचा आदेश त्यांनी काढला असून त्यानुसार नगरसेवक निधी 11 लाख तर प्रभाग सुधारणा निधी 25 लाख रुपये मिळणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांना प्रभागातील विकास कामं करण्यासाठी निधी उपलब्ध होणार असला तरी यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालिकेवर सुमारे 48 कोटींचा बोजा पडणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षभरापासून ठाणे महापालिका आर्थिक संकटांचा सामना करते. मालमत्ता कर, पाणी देयकं केवळ वसुली होते तर शहर विकास विभागासह इतर विभागाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच रुग्ण उपचारांवर पालिकेचा मोठा निधी खर्च होतोय. राज्य शासनाकडून वस्तू आणि सेवा करापोटी मिळणाऱ्या अनुदानातून पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिलं जात आहे. जून महिना अखेर पालिकेच्या तिजोरीत केवळ 76 कोटी रुपये शिल्लक होते. एकूणच जमा खर्चाचं गणित बिघडल्यानं पालिकेला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. तरीही प्रभागातील विकास कामं करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आग्रह नगरसेवकांनी मागील सर्वसाधारण सभेत धरला होता. पुढच्या वर्षी पालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्याआधी ही कामं झाली नाहीत तर नगरसेवकांची डोकेदुखी वाढू शकते. त्यातूनच निधी देण्याची मागणी करत नगरसेवकांनी यासंबंधीचा ठराव केला होता. त्यावर पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा हे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान आयुक्त शर्मा यांनी नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधी देण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा आदेश त्यांनी काढला आहे. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही राजकीय दबावामुळे आयुक्त शर्मा यांना प्रभागातील विकास कामांसाठी निधी द्यावा लागल्याची चर्चा आता शहरात सुरू आहे.